तर आतापर्यंत आपण पाहिलं की तिसरा मुलट कसा बसतो, तो त्याची लक्षणे काय आहेत, किंवा चौथा मुलट कसा बसतो, त्याची लक्षणे काय आहेत. तर आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्येही पाहिलं व मी बॅचलर रुटीनमध्येही ते सांगितलेलं आहे. तर आज आपण चर्चा करणार आहोत की या तिसऱ्या आणि चौथ्या मुलटमध्ये आपल्याला कोणती काळजी करावी लागणार आहे. कारण काल आपला एक दुपारनंतर आपला चौथा मुलट हा बसला, व आज मी ज्यावेळेस शेडमध्ये आलो त्यावेळेस आपल्याला लाल मुंगीची बाधा ही झालेली जाणून आली. कारण मोलटं बसल्याच्यानंतर आळीचा थोडा वास येतो, त्या वासाने मुंगी ही त्याच्याकडे आकर्षित ही होत असते. तर ही मुंगी लागल्यानंतर आपण काय करायला पाहिजे, किंवा त्यावरती कोणत्या आपण उपाय योजना करायला पाहिजेत, जेणेकरून आपल्या मुंगीपासून जे होणार नुकसान नाही ते टळेल, तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी वारेशी म्हणजे कचवान विक्टर, मुक्काम पोस्ट आमला, तालुका गेवरा, जिल्हा बीड. तर स्वागत तर तुमचं आपली शेती रेशीम शेती या यूट्यूब चॅनलवरती. तर रोज आपण नवनवीन रेशीम शेतीची माहिती घेत असतो. तर आज आपण अशाच एका विषयावरची चर्चा करणार आहोत, जर मुंगी जर लागली तर आपण काय करायला पाहिजे, किंवा मुंगी लागू नये यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात. कारण याच्या अगोदरही आपल्या शेडवर मुंगी लागली नाही, आज पहिल्यांदाच आपल्याला मुंगीची जी बाध आहे ती दिसून आली, त्यामुळे आज मी त्याविषयी या व्हिडिओमध्ये चर्चा तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज त्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रेशीम शेतीविषयी अधिक माहिती मिळेल. तसेच नवनवीन रेशीम शेतकऱ्याची इश्यू आताही आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो, तेही तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांना सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि ज्यांची बॅच चालू आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर देखील करा, जेणेकरून त्यांचंही या मुंगीपासून जे होणारं नुकसान आहे ते टळेल. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करूया, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर रेशीम शेती करत असताना ह्यामध्ये कष्ट जरी कमी असले तर यामध्ये आपल्याला काळजी ही भरपूर घ्यावी लागते, व योग्य ती काळजी आपल्याला योग्य त्यावेळी घ्यावी लागत असते. हे मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं. तर आपण या ठिकाणी पाहू शकता आपलं जे मुंगीने जे नुकसान केलं आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर एक ते दीड तासानंतर आपल्या एवढ्या अळ्या मृत्यू पडलेल्या आहेत, जे की आपल्याला लाल मुंगीचा हा प्रादुर्भाव आपल्याला जाणवला. कारण मी ज्यावेळेस शेडमध्ये आलो त्यावेळेस ह्या अळ्यांची जी हालचाल आहे ती मला जाणून आली. कारण मोलटं बसलेलं असताना अळ्याची हालचाल ही होत नाही, तर हे मुंगी लागण्याचं लक्षणे ते लगेच मला दिसून आले. व त्याच्यानंतर मी आपल्याकडे जे मुंगी पावडर आहे तर ते माझ्याकडे सध्या उपलब्ध नाही, त्यामुळे मी एक उजी नाश हे पाऊंडर आहे तर ते मी मारलं तात्पुरतं, म्हणजे थोडा का होईना त्याने फरक हा मिळतो उजी नाशिक ह्या पाऊंडराने. व त्याच्यानंतर जे पायाला ग्रीस देखील लावलेलं आहे, जे आपण ट्रक किंवा जेसीबीच्या याला लावतो ते ग्रीस आपण या शेडमध्ये वापरलं तरी चालतं, जेणेकरून त्या ग्रीसवरती मुंगी येऊन तिथेच चिटकन. व त्याच्यानंतर आपण रॅकच्या पायाखाली पाऊंडर देखील टाकलेली आहे, जे की ती पाऊंडर उजी नाश याची आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की आपलं मोलटं असल्याच्यानंतर आळीचा वास येतो, त्यामुळे या आपल्याला मुंगीचा प्रादुर्भाव हा जाणून येतो. तर या आपल्या एका ट्रेला सुरुवातीलाच, म्हणजे आज पहिल्यांदाच मुंगी लागलेली आहे, तर ही मुंगी लागू नये यासाठी तुम्ही आणखीन काय उपाययोजना करू शकता. तर जे आपण या रॅकचं पाहू शकतो, याच्या खाली जर आपण वाटी ठुली आणि त्या वाटीमध्ये जर पाणी टाकलं तर नक्कीच मुंगी लागण्याचा जो त्रास आहे तो कमी होईल. जर तुमच्याकडे जर सतत जर मुंगी लागत असेल तर आपण रॅकच्या पायाखाली वाटी ठेवून त्या वाटीमध्ये हा जर पाईप आपण जर ठेवला व त्यामध्ये पाणी टाकलं तर जी वरती मुंगी येणार आहे ती येणार नाही. तर ग्रीस लावलं तरी चालते, कारण मुंगी त्यावर येऊन चिटकत राहते. तर या आळीला कोणती मुंगी चावते ते पाहून घ्या. तर या आळीला लाल मुंगी, जे की लाल मुंगीचा ह्या आळीवर प्रादुर्भाव होत असतो, म्हणजे ती चावा घेते व त्याच्यानंतर आळी अशी आळीला पूर्णपणे ती खराब करून टाकते, त्यामुळे जी लाल मुंगीचा आपल्याला यामध्ये प्रादुर्भाव जाणून येतो. तर याची लक्षणे हे कशी असतात, कारण ज्यावेळेस मोलटं बसलेलं असतं त्यावेळेस आली आळ्यांची हालचाल ही
पूर्णपणे बंद असते, हे मी तुम्हाला अगोदरही सांगितलं. पण ज्यावेळेस मुंगी लागेल त्यावेळेस आळ्यांची हालचाल ही सुरुवात होते. तर लगेच आपल्याला आपण समजून घ्यायचं की आपला मोल्ट हा पास होत नाही, कारण मोल्ट हा आपला 2 ते 2.5 दिवसानंतर पास होता होता मोल्ट. तर त्यामध्ये जर तुम्हाला आळीची हालचाल जाणून आली की नक्कीच तुम्ही समजून जा की ते मुंगीचा किंवा उजी माशीचा हा आपल्याला त्रास हा होऊ लागलेला आहे. तर यासाठी आपण आणखीन का उपाययोजन करणार आहोत किंवा मी आणखीन का उपाययोजन करणार आहे. जर आपण ही जी गच्ची जर पाहिली शेडमध्ये, तर यामध्ये मी आता लगेच पाणी देखील सोडणार आहे, जेणेकरून ज्या काही मुंग्या असतील त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जातील. तर या रॅकच्या खालतून देखील आपण पाणी सोडणार आहोत, जेणेकरून ज्या ठिकाणी मुंग्याचं जे घर आहे त्या ठिकाणी ते पाणी शिरून तिथले मुंग्या ह्या निघून जातील. तर अशा प्रकारे आपण उपाययोजना ह्या मुंगीसाठी करणार आहोत, किंवा तुम्हीही या उपाययोजना करा जेणेकरून आपलं मुंगीपासून होणारं जे नुकसान आहे ते टळेल. तर आपण हे पाहू शकता इकडे 1 ते 1.5 तासामध्ये आपलं एवढं नुकसान जर झालं आहे, तर आपण जर आणखीन थोडा जर लेट केला असता तर यातून आपल्याला बरंचसं नुकसान हे सहन करावे लागणार आहे, करावं लागलं असतं. कारण मुंगीपासून आपल्याला या रेशीम शेतीमध्ये काळजी ही फार महत्त्वाची असते. काम जरी कमी आणि कष्ट जरी कमी दिवस असले किंवा हा पैसा जरी तुम्हाला रेशीम शेतीमधून जास्त वाटत असला, तर त्यासाठी काळजी करणं हे महत्त्वाचं आहे. तर आपण बघितलं आपला मोल्ट हा पूर्णपणे बसलेला आहे, तर या मोल्टमध्ये आपण एवढीच काळजी घ्यायची. त्याच्यानंतर मोल्ट बसल्याच्यानंतर आपण त्यांच्यावरती चुना देखील मारायचा आहे, जो की आपण सकाळीच मारलेला आहे. तर अशा प्रकारे आपण रेशीम शेती करत असताना काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढीच माहिती घेऊया, पुन्हा भेटूया नंतर आणखी नव्या माहितीसोबत आपली शेती रेशीम शेती या यूट्यूब चॅनलवरती. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, आणि तुमचे आणखीन जे काही प्रश्न असतील तेही कमेंटमध्ये विचारत चला, जेणेकरून आम्ही त्याच्यावरती आणखी नवनवीन व्हिडिओ हे बनवू शकेल. तर आजचा व्हिडिओ आपण येथेच समाप्त करतो आहे.